नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, आज एक खूप महत्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. वित्त निश्चितीबाबत दिनांक 1 मार्च 2019 रोजी परत एक जी आर आला आहे. तो जी आर मध्ये आपण विविध उदाहरणासह स्पष्टीकरण पाहणार आहोत. मित्र हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीत नवनवीन व्हिडिओज, वेगवेगळे शासन निर्णय व इतर काही नाविन्यपूर्ण शैक्षणिक व्हिडिओज घेऊन येत असतो. 1 जानेवारी 2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत अस्वशित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीच्या वेतन निश्चितीबाबत वित्त विभागाचा जी आर आहे. दिनांक 1 मार्च 2019 तारीख आहे. इथे संदर्भ दिलेला आहे, आपल्याला ते वाचायला सांगितलेलं आहे. 22 एप्रिल 2009, 29 एप्रिल 2009, 30 जानेवारी 2019, 20 फेब्रुवारी 2019 आणि आता शासन निर्णय. माननीय बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समितीने 1 जानेवारी 2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत अस्वशित प्रगती योजना पहिल्या व दुसरा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी वेतन निश्चिती कशी करावी, त्यांच्या शिफारस अहवालामध्ये राज्य शासनास कोणतीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे सदर बाबतची तरतूद शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30 जानेवारी 2019 मध्ये अंतर्भूत होऊ शकलेली नाही. यापूर्वी 6व्या वेतन आयोगामध्ये 22 एप्रिल 2019 नुसार निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील नियम क्रमांक 14 मध्ये दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत अस्वशित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करावी यावर तरतूद केलेली आहे. शासन अधिसूचना वित्त विभाग 22 एप्रिल 2009, शासन परिपत्रक वित्त विभाग 29 एप्रिल 2009 मधील तरतुदीनुसार 1/1/2016 पूर्वी कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत अस्वशित प्रगती योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची दिनांक 1/1/2016 रोजी 6व्या वेतन आयोगाच्या वेतन संरचित वेतन निश्चिती त्या त्या विभागाकडून झालेली आहे. त्यामुळे आता त्यापैकी जे कर्मचारी अधिकारी यांनी यथास्थिती 1 एप्रिल 2010, 21 मे 2010, 5 जुलै 2010, 1 जुलै 2011, 6 सप्टेंबर 2014, 10 फेब्रुवारी 2015, 9 डिसेंबर 2016, 11 मे 2017 मधील तरतुदीनुसार 1 ऑक्टोबर 2006 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या कालावधीत सुधारित सेवांतर्गत अस्वशित प्रगती योजना यथास्थिती पहिला व दुसरा लाभ घेतला आहे. अशा दोन्ही प्रकारच्या अधिकारी व कर्मचारी यांची 1 जानेवारी 2016 रोजी वेतन निश्चिती कशी करावी याबाबतची तरतूद आता पुढील प्रमाणे करण्यात येत आहे. पहा, ही तरतूद नव्हती, आता ही या जी आर नुसार तरतूद करण्यात येत आहे. मित्रो, व्हिडिओ कसा वाटत आहे किंवा या बाबतीत अजून काही आपलं मत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व गोष्टी क्लिअर होतील. दिनांक 1/1/2016 पूर्वी यथास्थिती सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा पहिला अथवा दुसरा लाभ मिळाल्यानंतर दिनांक 1/1/2016 पूर्वी कार्यात्मक पदोन्नती मिळालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती ही वेतन मॅट्रिक्स मधील अनुज्ञेय वेतन स्तरामध्ये शासकीय अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30 जानेवारी 2019 मधील यथास्थिती नियम 7 किंवा नियम 11 नुसार करण्यात यावी. दिनांक 1/1/2016 पूर्वी यथास्थिती सुधारित सेवांतर्गत अस्वशित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मिळाल्यानंतर दिनांक 1/1/2016 पूर्वी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असूनही कार्यात्मक पदोन्नती न मिळालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती वेतन मॅट्रिक्स मधील अनुज्ञेय वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरामध्ये शासकीय अधिसूचना दिनांक वित्त विभाग दिनांक 30 जानेवारी 2019 मधील यथास्थिती नियम 7 किंवा नियम 11 नुसार करण्यात यावी. यापूर्वी पाहिलेल्या आपल्या अधिसूचनेनुसार दिनांक 7 किंवा नियम 7 किंवा नियम 11 नुसार करावायचे आहे. आता एक आपण उदाहरण पाहूया. 1/1/2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत अस्वशित प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळाला, तथापि लाभाच्या पदावर कार्यात्मक पदोन्नती न झालेल्या कर्मचाऱ्याची 1/1/2016 रोजीची वेतन निश्चिती पुढील प्रमाणे होईल. कशी वेतन निश्चिती होणार आहे आपण ते पाहूया. 1/1/2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ मिळाला परंतु कार्यात्मक पदोन्नती त्याची झाली नाही, त्याचं प्रमोशन कुठलेही झालं नाही, अशा कर्मचाऱ्याचं
आपण आता वेतन निश्चिती कशी करायची या संदर्भातलं पहिलं उदाहरण पाहणार आहोत. कर्मचाऱ्याच्या मूळच्या पदाचे वेतन बँड आहे 9,200 ते 20,200 आणि ग्रेड पे आहे 1,900. 1/1/2016 पूर्वी सुधारित क्षमांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ पुढील पदोन्नतीनुसार मंजूर केलेला आहे 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे 43,000. लाभाच्या वेतन बँड मधील मूळ वेतन आहे 11,000 आणि विद्यमान मूळ वेतन आहे 15,300, म्हणजे 11,000 अधिक 43,000 आपण ऍड केलं, दोन्हीची बेरीज केली. आपणा सर्वांनाच माहीत आहे की ह्या वेतनास आपण मूळ वेतन व ग्रेड पेला 2.57 गुणतो. मग म्हणून 15,300 × 2.57 फिटमेंट फॅक्टर जे आपलं 2.57 आहे सातव्या वेतन आयोगातलं, तर 39,321 आलं. मग रुपये 43,000 ग्रेड पे वेतनासाठी समकक्ष वेतन स्तर कोणता आहे? S14 आहे. मग वेतन मॅट्रिक्स मधील दिनांक 1/1/2016 रोजीचे सुधारित वेतन 39,321 ही रक्कम वेतन स्तर S14 सेलमध्ये येत नसल्याने त्याचा पुढील टप्पा 39,800 आपण घेतला. पुढील वेतनवाढीचा दिनांक परत लक्ष असू द्या. आपण ही जी वेतन निश्चिती केली ती 1/1/2016 रोजीची केली. मग 1/1/2016 रोजीचं मूळ वेतन 39,800 रुपये झालं. आता पुढील वेतन निश्चिती 1 जुलै 2016 असणार आहे, ती 41,000. त्यानंतर 1 जुलै 2017 ही 42,000. त्यानंतर 1 जुलै 2018 ही 43,500. अशा प्रकारे त्या कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती होणार आहे. आता पुढे 1/1/2016 पूर्वी सुधारित क्षमांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मिळालेल्या व पदोन्नतीची संधी नसलेल्या कर्मचाऱ्याचे प्रथम या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वी विद्यमान वेतन श्रेणीत अनुज्ञेय झालेल्या वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30/1/2019 मधील यथास्थिती नियम 7 किंवा नियम 11 नुसार वेतन निश्चित करण्यात यावी. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी दिनांक 1/1/2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा फक्त एक लाभ घेतला आहे, त्यांना लगतच्या पुढील वेतन स्तर मधील उचित सेलमध्ये देण्यात यावा. जर या कर्मचाऱ्यांनी 1/1/2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे 2 लाभ घेतले आहेत, त्यांना नजीकच्या वेतनस्तरामधील वेतनस्तरापुढील वेतनस्तर मधील उचित सेल देण्यात यावा. आता उदाहरण क्रमांक 2 पाहणार आहोत आपण. पदोन्नती संधी नसलेल्या पदावर कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ फर्स्ट बेनिफिट ऑफ MSCPS मंजूर झाला आहे, त्याची दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीची वेतन निश्चिती कशी करायची ते पाहणार आहोत आपण. कर्मचाऱ्याचे मूळचे वेतन बँड आहे 5,200 ते 20,200, ग्रेड पे 1,900. 1/1/2016 पूर्वी सुधारित सेवांतर्गत प्रगती आश्वासित योजनेचा पहिला लाभ पुढे नमूद एकाकी पदाच्या वेतन संरचनेत मंजूर केला 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे 1,900 अधिक 200. लाभाच्या वेतन बँडमधील मूळ वेतन 8,220. लाभ मंजूरच्या दिनांकास विद्यमान मूळ वेतन 10,320, 8,220 अधिक 1,900 अधिक 200. शासकीय निर्णय वित्त विभाग 6 सप्टेंबर 2014 व दिनांक 10 सप्टेंबर 2015 नुसार मूळ वेतन रुपये 10,420, 10,320, 10,320 अधिक रुपये 100. दिनांक 31 डिसेंबर 2015 रोजी प्रत्यक्षात विद्यमान मूळ वेतन 10,420, 2.57 या फिटमेंट फॅक्टरनुसार गुणांकाने गुणून येणारे वेतन 10,420 × 2.57 26,779.40. नजीकच्या रुपयात पूर्णांकित करून 26,880 रुपये 1,900 या ग्रेड वेतनाचे समकक्ष वेतन स्तर S6 26,800. S6 वेतनस्तरामध्ये 26,780 या रकमेची सेल नसल्याने या वेतनस्तरातील नजीकच्या सेलमध्ये 1/1/2016 रोजी होणारी वेतन निश्चिती. तथापि दिनांक 1/1/2016 पासून लागू केलेल्या
तीन लाभाच्या योजनेमध्ये एकाकी पदासाठी नजीकच्या वेतन स्तरावर अनुज्ञेय केला नसल्याने या ठिकाणी देखील नजीकचा S7 हा वेतन स्तर संबंधित अनुज्ञेय राहील. या S7 वेतन स्तरामध्ये मूळ वेतन 26,800 इतक्या रकमेची सेल असल्यामुळे रुपये 26,800 इतके वेतन निश्चित होईल. वेतन स्तरामध्ये 26,800 इतके वेतन निश्चित होईल. पुढील वेतनवाढ दिनांक 1 जुलै 2016 27,600, 1 जुलै 2017 28,400, 1 जुलै 2018 29,300. शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 22 एप्रिल 2019 मधील नियम क्रमांक 14 मधील तरतुदीनुसार शासन निर्णय विभाग 6/9/2014 व शासन शुद्धी पत्र विभाग 10 फेब्रुवारी 2015 मधील तरतुदीनुसार हकीम समितीच्या शिफारसीनुसार 6व्या वेतन आयोगात पदोन्नतीच्या संधी नसलेल्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात पदांच्या वेतन संरचनेत इन द पे स्ट्रक्चर पे बँड अँड ऍडमिजेबल ग्रेड पे मध्ये कोणताही बदल न करता अतिरिक्त ग्रेड वेतन ऍडिशनल ग्रेड पे मंजूर करून आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याची संकल्पना या वेळेच्या परिस्थितीनुसार अस्तित्वात होती. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाभ मंजुरीच्या अनुषंगाने एकाकी पदावरील कर्मचारी व अधिकारी यांच्या ग्रेड वेतनात वाढ झाली असली तरी त्यांच्या पदास 6व्या वेतन आयोगात अनुज्ञेय केलेली वेतन संरचना बदलली असा अर्थ होत नाही. दॅट डझंट मीन दॅट पे स्ट्रक्चर ऑफ द पोस्ट हॅज चेंज्ड. तसेच राज्य वेतन सुधारणा समिती 2017 मधील शिफारशीतील शिफारस क्रमांक 5.5.4 खालील प्रमाणे आहे. 5.5.4 एकाकी पदावरील कर्मचारी अधिकारी यांना 1/1/2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 पर्यंत कालावधीत लाभ अनुज्ञेय झाल्यास सदर लाभ त्यांना पुढील प्रमाणे मंजूर होईल. या प्रकारामध्ये येणारे अधिकारी कर्मचारी यांना या नवीन योजनेअंतर्गत त्यांची पे मॅट्रिक्स मधील लेवल विचारात घेऊन नजीकच्या लेवलमध्ये वेतन निश्चितीचा लाभ हा पहिल्या व दुसऱ्या तिसऱ्या लाभ मंजुरीच्या अनुषंगाने अनुज्ञेय राहील. उपरोक्त शिफारस राज्य शासनाने स्वीकारली आहे त्यामुळे एकाकी पद अथवा पदोन्नतीच्या संधी नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत नजीकच्या लेवलमध्ये उचित सेलमध्ये वेतन निश्चितीचा लाभ देणे क्रमप्राप्त आहे. उदाहरणार्थ S5 मधील कर्मचाऱ्यास या योजनेअंतर्गत S6 हा वेतन स्तर मधील उचित सेल मध्ये मंजूर होणे क्रमप्राप्त आहे. तसेच दिनांक 1/1/2016 रोजीचे वेतन निश्चित करताना वाढीव अतिरिक्त ग्रेड वेतनाचा लाभ हा मूळ वेतनात मिळून संबंधित कर्मचारी अधिकारी याला यास दिला जाणार आहे. परिणामी 1/1/2016 पूर्वी पहिला लाभ व दुसरा लाभ धारकास 1/1/2016 रोजीचे वेतन निश्चित केल्यानंतर अनुज्ञेय ठरणारे वेतन हे त्याने 1/1/2016 पूर्वी यथास्थिती 1 अथवा 2 लाभ घेतला आहे हे विचारात घेऊन यथास्थिती पहिल्या लाभाच्या अनुषंगाने विद्यमान वेतन स्तराच्या लगतच्या नजीकच्या वेतन स्तरामध्ये आणि दुसऱ्या लाभाच्या अनुषंगाने लगत नंतरच्या वेतन स्तरामध्ये होऊ शकणार देऊ करण्यात येणार आहे. म्हणजेच 6व्या वेतन आयोगात पहिल्या व दुसऱ्या लाभ मंजुरीचे मूळ ग्रेड वेतनात अतिरिक्त ग्रेड वेतन मिळून होणाऱ्या एकूण ग्रेड वेतनामध्ये समकक्ष वेतन स्तर 7व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्समध्ये देणे अपेक्षित नसल्याने दिला जाणार नाही. तर 6व्या वेतन आयोगाची संबंधित पदाची मूळ वेतन संरचना प्रमाणभूत मानून त्या आधारे वर नमूद केल्याप्रमाणे उचित वेतन स्तर संबंधित अनुज्ञेय होणार आहे. या शासन निर्णयामुळे पुढील प्रमाणे केलेली तरतूद तसेच त्याखाली मार्गदर्शक म्हणून दर्शविलेली उदाहरणे विचारात घेऊन दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी यथास्थिती कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची 1 जानेवारी 2016 रोजीची वेतन निश्चिती कार्यवाही करावी. असे सर्व मंत्रालयीन विभाग यांना तसेच त्यांच्या अधिपत्याखाली विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांना कळविण्यात येत आहे. सदन शासन निर्णय महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून भज गाडेकर साहेब उपसचिव विभाग यांची सही आहे. या प्रति कोणाकोणाला पाठवले ते खाली आहे. अशा प्रकारचा हा GR होता मित्र हो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जो आवडला तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कृपया खाली कमेंट करून आम्हाला कळवा.